ह्या जागेवर पाकिस्तानी लोकांनी तब्बल 3000 बॉम्ब टाकले. आणि हे चेक करा, मी म्हणलो होतो ना बॉम्ब. नमस्कार मित्रांनो, जैसलमेर सिरीजच्या दुसऱ्या एपिसोड मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आधी हे चेक करा मी कुठे आहे. पूर्ण वाळवंट आहे. जे काही डोंगर दिसतात त्यांना लांब लांब पर्यंत पूर्ण वाळवंट आहे. आणि ह्या इथे चेक करा, फर्स्ट टाइम मी कुठल्या वाळवंटामध्ये येतोय आणि फर्स्ट टाइम आपण वाळवतो. ऐशोबत गरम आहे, लईच गरम आहे बघा. आणि पाय बघा कसं दसतं खाली, चालता येत नाही याच्या नीट. हे बघा वाळू जबरदस्त. तर मित्रांनो, आजचं आपलं लोकेशन राहणार आहे तनोट माता. तर मित्रांनो, त्या जागेबद्दल मी एवढं सांगल की जेव्हा इंडिया पाकिस्तान वॉर होत होता त्यावेळेस ह्या देवीनी आपल्या सैनिकांची मदत केली होती. आणि ती कशी मदत केली होती व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला कळून जाईल. तर मित्रांनो, हे तनोट माताचं मंदिर ना इंडिया पाकिस्तान बॉर्डरला आहे. तर फर्स्ट टाइम मी पाकिस्तान बॉर्डरला जाणार आहे आणि बघूया आपल्याला जर बॉर्डर बघायला भेटले तर. आणि हे जैसलमेरपासून 122 किलोमीटर आहे. आणि जैसलमेरपासून जेव्हा तुम्ही निघता तेव्हा स्टार्टिंगला तुम्हाला एक रामगड म्हणून एक मोठं गाव येतं आणि त्याच्यानंतर काहीच नाही, रेंजसुद्धा नाही आहे. या जागेवर रेंज पण नाही, काहीच नाही. आणि हे जी फेन्सिंग दिसते ना तुम्हाला, याच्या पलीकडे सगळं फॉरेस्ट एरिया असतो. आणि तुम्हाला फॉरेस्ट दिसणार नाही पण हा फॉरेस्ट एरिया असाच असतो वाळवंटामधला. तर ह्या सुनसान जागेपासून अजून 15 ते 20 किलोमीटर बाकी आहे. इथं थांबणं थोडं रिस्कीच असतं कारण इथं सुद्धा जनावरं असतात. तुम्हाला विश्वास नाही बसणार पण इथं सुद्धा जनावरं असतात. तर ठीक आहे, 15 किलोमीटर इथनं आपली जर्नी आहे तनोट माता मंदिर. आणि तिथनं पुढं लोंगेवालाला सुद्धा जाणार आहे जिथं ॲक्च्युअल वॉर झाली होती. चला हे बघा, आत्ता इथं ना हरिण होतं आणि मी गाडी थांबवली आणि थांबवलं शनि तो पळाला. दिसतोय का तो? हे बघा ह्या इथं आहे बघा, इथे ते पळतं बघा इथं. तर हे चक्र असं काय आहे, मातोश्री तनोटराय मंदिर. आणि हे जे आहे ना लोगो तो बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचा BRO ग्रेफ. चला आता एंट्री घेऊया. हे चक्र असं काय मंदिर आहे. आणि ह्या देवीची खूप मदत झाली होती 1965 युद्धामध्ये. ह्या जागेवर पाकिस्तानी लोकांनी तब्बल 3000 बॉम्ब टाकले होते पण त्यातलं एक सुद्धा फुटला नाही आणि त्याच्यामुळे आपले जवान वाचले होते. आणि ही विहीर बघा किती खोल होती. काय दिसतंय काय माहीत आता, हे चेक करा, माहितलं किती डीप आहे, अंधार दिसतंय पूर्ण. हे चेक करा असं काय सुंदर असं मंदिर आहे, जबरदस्त. बॉर्डरपासून हे खूप लांब आहे. ह्या जागेवर 3000 बॉम्ब टाकले होते. जय बजरंग बली. आणि हे चेक करा, सगळे जे नेते आहेत ते जेव्हा व्हिजिट देतात त्यांचे फोटो दिलेले तिथं. आणि हे चेक करा, मी म्हणलो होतो ना बॉम्ब. हे बघा हे लाईव्ह बॉम्ब आहे बरं का, फुटले नाहीत पण. हे बघा खतरनाक आहे ना, पेंट करून ठेवलेत. आणि तेव्हाचे काही चित्र आहेत हे चेक करा, तेव्हाचं मंदिर सगळे 1970 फोटो आहे हा. जबरदस्त जबरदस्त. आणि हे चेक करा, त्यावेळेसचे वॉर मधले फोटोज येते काही. ही पाकिस्तानी सैनिकांचं डेड बॉडी झालेली. आणि हे तेव्हाचे फोटोज आहेत बॉम्बचे. आणि हे बघा, बॉर्डर पिक्चरमध्ये बघितले असं ना ही गन, या गननी खूप सारे पाकिस्तानी मारलेले. आणि हे बघा एकदम मंदिराच्या गाभाऱ्यामध्येच आहे ते फोटो सगळे. आले तुम्ही चेकआउट करू शकता, मस्त आहे. 1965 भारत पाक युद्ध की कुछ झलके.
आणि हे चेकआउट करा. असं काही मंदिर आहे आणि हे गणपती गणपती बाप्पा मोरी गणपती बाप्पा मोरी. ओम नम शिवाय. मंदिराची ही बॅक साईड आहे. सगळे सगळीकडं स्वास्तिक स्वास्तिक बनवलेत. हरे राम हरे राम 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 हरे हरे बम बोले. ओम नम शिवाय ओम नम शिवाय. आणि हे चेकआउट करा त्रिशूल. काय जबरदस्त दिसतंय. दर्शन स्वा घडलेलं आहे. तनोट माता मंदिर जबरदस्त. चला. आणि मित्रांनो 1965 युद्धानंतर हे मंदिर BSF ने आपल्या अंडर घेतलं होतं. मग देवीची रखवाली देवीची पूजा हे ते सगळं मंदिराची देखभाल सगळे BSFच करतं. आणि हे बघा कसलं मोठं आहे बघा. कसलं खतरनाक दिसत कसं काय पण दाखवायला लागलं मी. आणि हे बघा ह्या साईडला सुद्धा काही मंदिरं आहेत छोटी छोटी. आणि ह्या साईडला पूर्ण वाळवंट आहे. इथून पुढं सगळं BSF च्या अंडर येतं हा एरिया. जबरदस्त आहे. त्यामुळं मी जवळ जाऊन तर नाही दाखवू शकत इथं कारण सेक्युरिटी रिझन्स असतात. दुश्मनों को अपनी इन्फॉर्मेशन नाही जाणी चाहिए. तुम्ही विचार करा काय जादू असेल की 3000 बॉम्ब पडले. 10-15 पडले आणि ते डिफ्यूज झाले तर ते पण ठीक होतं. पण 3000 बॉम्ब या जागेवर पडले. सगळे तर नाही ठेवले डिस्प्लेला कारण काही काही मोठे असते ना. मग ते ठेवायला जागा नसणार असं काय असणार. 3000 बॉम्ब पूर्ण म्युझियम लागेल त्यासाठी. आणि हे चेकआउट करा. इथं पाणी पण आहे आणि ते पण थंड पाणी आहे. ती एक चांगली गोष्ट झालेली आहे. हा मी तुम्हाला काय सांगत होतो 3000 बॉम्ब या जागेवर पडले आणि ते तरी सुद्धा डिफ्यूज झाले. विचार करा काहीतरी जादू तर असणार त्या जागेची. ठीक आहे चला आता इथून पुढे आपल्याला लोंगेवाला जायचंय. त्या जागेवर खरं युद्ध झालं होतं. एकदा हे मंदिर चेकआउट करा. या जागेवर सुद्धा एक मंदिर आहे. इथं प्राचीन कुवा आहे विहीर आणि ह्या जागेवर मेन मंदिर आहे. येड दाखवू का हे बघा. ते बेंचवर डोकं टाकतंय कधी त्याला धडका देते अंगात आलं वाटतं त्याच्या. तर हे चेक करा. या इथे आहे मंदिराचं गेट. आणि मंदिरापासून लेफ्ट साईडला गेलं तर ह्या साईडला इकडं आहे लोंगेवाला 40 किलोमीटर. तर आत्ता आपल्याला जायचं आहे लोंगेवाल्याला आणि तिकडं म्युझियम आहे ते नक्कीच बघण्यासारखं आहे. चला तर हे चेक करा मित्रांनो. मंदिरापासून आपण लेफ्ट घेतलेलं आहे आणि या इथे बघा लोंगेवाला 39 किलोमीटर्स. सॅम हे सॅम सँड्यून साईज 150 किलोमीटर्स. मुनाबाव 311 किलोमीटर. हे तर नाही जायचं आपल्याला. आपल्याला जायचं आहे लोंगेवाला 39 किलोमीटर्स. आणि त्या तिथे मित्रांनो टँकसुद्धा आहेत. लाईव्ह टँक आहेत. ते डिस्ट्रॉय केलेले आहेत पाकिस्तानचे रे पण स्पेशली. तर मित्रांनो आपण राजस्थानमध्ये कालच एंट्री केली होती आणि कालपासून मला एकसुद्धा उंट दिसला नव्हता. एवढ्या वेळानंतर मला एक पहिला उंट दिसला आहे बघा. मस्त आहे ना. मला कुठं असं जंगली उंट जर बघायला भेटला ना एकदम फ्रीवाला तो मी दाखवतो तुम्हाला. त्याच्याजवळच जाता येत नाही कारण जंगली असतो तो अंगावर येऊ शकतो. तर आता इथून लोंगेवालापर्यंत NH-70 आपल्याला कंटिन्यू राहणार आहे. नॅशनल हायवे आहे. तर हे चेक करा दुसरा उंट बघायला भेटला आम्हाला. आणि इथे एकच नाही आहे तिथे एक आहे माझं. आणि अजून एक दे हे इथं पण आहे. त्या तिथं मागून एक बघतो. मस्त एकदम पूर्ण वीराने इथं काहीच नाही आजूबाजूला. आणि त्याच्यामध्ये असे जनावर आहेत. इथे एक मागं आत्ता इकडे काळवीट पाहिला आणि बॅक साईडला तिकडं गाढव आहेत. तर मित्रांनो फायनली आपण लोंगेवाल्याला आलेलो आहे आणि त्या साईडला तिकडे एक म्युझियम आहे आणि ह्या साईडला इथं कॅफे बनवलं आहे आणि ह्या साईडला सुद्धा म्युझियम आहे आणि याच्यामध्ये बघा टँक आहेत. मी जास्त बोलणार नाही. तुम्ही फक्त सिनेमॅटिक्स एन्जॉय करा. तर मित्रांनो एंट्री केल्या केल्याच इथे थोडेसे फ्लॅग्स दिसतात आणि फ्लॅग नंतर ह्या इथे बघा गाडी आहे जबरदस्त. आणि त्याच्यावर गन आहे बघा किती मोठी आहे. आणि एंट्रन्स गेटच्या एकदम समोरच हे चेकआउट करा किती मोठा टँक आहे. जबरदस्त आहे ना. इथं मॅक्सिमम जे टँक आहे ना ते पाकिस्तानी टँक आहेत कारण तिथले पळून गेले होते. ह्या साईडला इथं शो पण आहे. तो पण मी बघू चालू असलं तर दाखवून तुम्हाला.
हे चेकआउट करा, किती जाड टँक आहे तो, जबरदस्त बघा ना कसे हे बघा, इथं दगड येतं कसं ह्या साईडला दबलंय, सही आहे ना। आणि हे बघा या साईडला पूर्ण मॅप दिलेला आहे कसं आहे काय किती किलोमीटर कुठली जागा आहे, व्हिडिओ स्टॉप करून बघू शकता। आणि हे चेकआउट करा, मित्रांनो एकदा हे चेकआउट करा, टँक T59 हा पाकिस्तानचा टँक आहे, जबरदस्त यार, किती किती जाड मेटल ते, हे सगळे टँक्स इथं काय आहेत माहिती आहे का, कारण ते हे टँक सोडून पळून गेले होते त्यामुळं। हे चेकआउट करा किती जाड त्याचं मेटल आहे। आत्ता काय झालं, मी असं इकडनं येत होतो ना आणि हे दिसलं का इथं, मला वाटलं कोणतं थांबलेलंच इथं, मी 2 मिनिटांसाठी शॉकच झालो। हे चेकआउट करा, ही अशी काही गन आहे आणि वर्ण एंट्री असते बघा तिथून। आणि ह्या जागेवर बघा पूर्ण हिस्ट्री दिलेली आहे, व्हिडिओ स्टॉप करून बघू शकता। लोंगेवाला युद्ध 1971-23 पंजाब का अल्फा कंपनी, जबरदस्त डिसेंबरमध्ये झालं होतं हे, December 1971। आणि हे बघा हे सगळे जे शिपाई होते ज्यांना वीरमरण आलेलं आहे त्यांचे या इथे नाव आहे, जबरदस्त सॅल्यूट आहे खरं त्यांच्यासाठी। आणि हे खाली मागं जे दिसतं आहे ना ते एक्झॉस्ट असतं आणि इंजिनसुद्धा मागंच असतं त्याचं, किती मॅसिव टँक आहे यार, किती मॅसिव आहे। आणि ह्या साईडला शो आहे इथे। आणि हे चेकआउट करा, हे ॲक्च्युली म्युझियम आहे आणि त्याच्या पलीकडे शो आहे। आणि हे चेक करा तेव्हाचे काही फोटोज आहेत। आणि मी फक्त दाखवतोय, तुम्ही बघत जावा आणि वाचत जावा। हे बघा तेव्हाचे सगळे फोटोज आहेत, हे कोण कोण सैनिक होते, कोण कोण शूर होते, बघा इंदिरा गांधी सुद्धा या इथे आले होते। हे चेकआउट करा, जबरदस्त आहे ना, बाहेर जो टँक आहे ना तो वाला आहे हा। आणि हे बघा ह्या जागेवर गन सुद्धा आहे, हे बघा गन दिसली, जबरदस्त जबरदस्त। आणि हे जे आहे ते कंपास आहेत इथं। आणि हे चेकआउट करा, बायनोक्युलर्स मस्त आहे ना। मित्रांनो ही तरी स्टार्टिंग आहे, पुढे जाऊन बघा किती मोठे मोठे गन्स लावलेले आहेत। आणि एंट्रीज बघा, इथं ऑटोमॅटिक लोडिंग रायफल आहे, जबरदस्त। हे जे दिसत आहे ना त्याला मॉर्टर म्हणतात आणि रॉकेट लॉन्चर टाईप असतं हे, हे खाली ना जमिनीवर ठेवतात आणि ते कसं फायर करतात हे असं। तर हे चेकआउट करा, तेव्हाचे काही दृश्य दाखवलेले आहेत या इथे, जबरदस्त ना। आणि या साईडला बघा विमान, ही साईड आपली आहे, हे बघा पूर्ण बॉर्डर टाईपमध्ये। आणि इथे अँटी टँक माइन्स होत्या बघा स्टार्टिंगला, तुम्ही जर बॉर्डर पिक्चर बघितला असाल ना तुम्हाला थोडीशी अंदाज येऊन जाईल। आणि हे बंकर्स आहेत बघा, जबरदस्त बंकर। तर म्युझियम हे शॉर्ट्सचं एकदम बेस्ट होतं। आणि आत्ता एक शो आहे तो बघूया, मी तुम्हाला दाखवतो आहे ते का, कारण सगळ्या जागा कॅमेरा अलाउड नाही। तर हे चेकआउट करा, वॉरमध्ये घुसतोय प्राप्त करने के लिए प्रेरित किया, मुझे संदेह है एक कठिन कार्य था, उनका आभार रहेगा। सिंह से दहाड़ कर, शंख से पुकार कर, रुके न तू, थके न तू, झुके न तू, थमे न तू,
जय हिंद। तर मित्रांनो आता मी तो शो बघितला आणि त्याची शो साठी एंट्रीज अशी जबरदस्त होती ना, आणि आतमध्ये गेल्यानंतर अक्षरशः तुम्ही थोडेसे ग्लिम्स बघितले पण मी पूर्ण शो बघितला, काटे येत होते अंगावर जबरदस्त जबरदस्त, त्यांनी पूर्ण दाखवलं होतं आणि इंडियाच्या बाहेरनंसुद्धा ह्या वॉरला नोट डाऊन केलं होतं, म्हणजे बघा काय जबरदस्त। तर इथं ना मित्रांनो दोन म्युझियम आहेत, एक ह्या साईडला जे की आपण बघितलं छोटंसं आहे आणि एक ह्या साईडला आहे, इथं टँक ठेवलेले टँक एरोप्लेन्स आहेत। तर चला आपण आतमध्ये जाऊन बघूया, खूपच इंटरेस्टिंग आहे हे। आणि हे बघा पाकिस्तानचं टँक आहे, आताच माझ्या डोक्यात विचारायला होता पाकिस्तानचा झेंडा यांनी ठेवला कसा, पण ते नंतर मला काय आलं उलटा झेंडा ठेवलेला आहे। आणि हे बघा या इथे स्मारक आहे, मेमोरियल आहे आणि सगळ्यांचे नावं या ठिकाणी दिलेले आहेत बघा। आणि मित्रांनो एकदा हे बघा काय मॅसिव टँक आहे, किती मॅसिव हा टँक आहे, मस्त असे दोन आहेत ह्या साईडला एक इकडे एक आहे। आणि त्याची गन बघा ना कसली मॅसिव आहे, किती मॅसिव आहे, किती मोठा राऊंड तो फायर करत असणार आहे। दोन्ही साईडला टँक आहे, इकडं पण एक आहे आणि ह्या साईडला सुद्धा आहे, आणि याचं नाव आहे M46 वज्र गन, जबरदस्त आहे। आणि हे बघा लोंगेवाला वॉर मेमोरियल, हे चेक करा गोरखा रायफल्स, जबरदस्त आहे गोरखा रायफल्स। तुम्हाला तुम्ही रील्समध्ये पण ऐकलं असेल, खूप जणांच्या तोंडात पण ऐकलं असेल की जर कोणी म्हणते की मी निडर आहे मला मरण्याची भीती वाटत नाही, तर एक तो पागल आहे किंवा मग तो गोरखा आहे, जबरदस्त। तो बघा तो बाहेर M46 होता, आणि ह्या इथे बघा T55 टँक आहे, आणि सर्वात जास्त याचा यूज 1971 वॉरमध्ये झालेला आहे, मस्त यार। तुम्हाला तरी टँक असं बघायला भेटतं, लहानपणी मी टँकच्या आतमध्ये बसलेलो आहे माहिती का, हे कोणाला माहीत नाही आहे, घरच्यांना सुद्धा माहीत नाही आहे, कारण आधी आम्ही क्वार्टर्समध्ये राहिलो होतो ना आर्मीमध्ये असल्यामुळे, जबरदस्त जबरदस्त। आणि हे चेकआउट करा, हे वॉर मेमोरियल आहे इंडो पाक वॉर 1965, जबरदस्त। सगळ्यांची नावं या ठिकाणी आहेत बघा, कोण कोण जे शूरवीर होते त्यांची नावं या ठिकाणी दिलेली आहेत। आणि हे चेकआउट करा, एकाच फ्रेममध्ये दोन फायटर आणि एक टँक आहे, हा बघा काय याचं नाव काय आहे, OP-27 कृषक एअरक्राफ्ट। हे जे प्लेन आहे ना ते HALने बनवलेलं, हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेड, जबरदस्त आहे। आणि ह्या प्लेनचा ना 1971 वॉरमध्ये यूज झालेला आहे, इथं जे पण आहेत ना त्यांचं सगळं यूज झालेलं आहे, त्यामुळे इथं डिस्प्लेला ठेवलेलं आहे त्यांनी हा टँक। आणि टँकच्या वर या इथे फ्युअल स्टोरेज आहे बघा, मस्त ना याचं इंजिन कधी पण मी तुम्हाला सांगतोय बघा, इथं कॉकपिट असतं, वरती एक माणूस असतो त्याच्या हातामध्ये गन असती, हे जे माउंट दिसतं ना तिथे, आणि हा आर्टिलरी फायर करणारा याच्या खाली बसलेला असतो आणि ड्रायव्हर इथं पुढं असतो आणि इंजिन मागे असं असतं। आणि फायनली मित्रांनो एकदा हे बघा, जबरदस्त यार जबरदस्त खतरनाक आहे जेट फायटर। आणि हे चेकआउट करा, या इथे ना फायरिंगसाठी रायफल्स असतात, रायफल नाही म्हणू शकत, ॲटोमॅटिक सब मशीन गन असते तिथे। आणि हे चेकआउट करा, हे जे दिसतं आहे ना इथं फ्युलचं हे असतं स्टोरेज, पण ते आत्ता नाही आहे इथे। आणि हे बघा काय हंटर एअरक्राफ्ट आहे, हंटर एअरक्राफ्ट, तो व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही वाचू शकता, याचा सुद्धा यूज झाला होता 1971 इंडो पाक वॉरमध्ये। बघून बघून ते इमॅजिन व्हायला लागतं त्या टायमिंगला नाही का, कसं झालं असेल कसं वॉर झालं असेल। आता एवढे मोठे मोठे गन आहे, तुम्ही विचार करा हे गन तुमच्या साईडला फायर झालं आहे, ज्याच्या साईडने फायर होत आहे त्याची पण फाटणार आणि त्याच्या बाजूला तो बॉम्ब पडणार त्याची पण फाटणार, म्हणजे काय लेवलला, म्हणजे आपण विचार पण नाही करू शकत। तर हे चेकआउट करा असं काय आहे, आणि एंट्रन्सला जिथे वेल होती आणि ती अशी बनवली ना मला नकलीच वाटली ती, पण हे बघा आतमध्ये ही ॲक्च्युली पॉइजन्ड वेल आहे। आणि हे चेकआउट करा किती डीप आहे ती, पाणी इको येतो बघा त्यामध्ये, शुभम है ना। फर्स्ट टाइम मी असं काय बघतोय वाळवंट, तर फर्स्ट टाइम बघत होतो मी। आणि हे पण हे बघा पूर्ण वाळू आहे ना ती रोडवर आली, जबरदस्त आहे। आणि ह्या साईडला बघा ना किती लांब लांबपर्यंत, इथं ना सर्वात जास्त करून गाढवं उंट शेळ्या
आणि मेंढी आहेत जास्त. आणि जे पण हरणं आम्हाला दिसले ना दोन तीन, ते सगळे कळपातले नव्हते, ते एकदम असे भटकलेले एक साईडचे होते. हे जे तुम्हाला झाड आणि झुडपं दिसतात आहे ना, त्याच्यामुळे इथलं सॉइल इरोजन होत नाहीतर इथलं वाळू आहे ना. हा हे बघा, हे असं सगळं रस्ता ब्लॉक झाला बघितलं का. आता जाणार कसे पुढे, सरळ जाऊ दे सरळ जाऊ दे सरळ जाऊ दे. मित्रांनो, हे झुडपं जे आहेत त्यातल्या जनावरांसाठी चारा म्हणून उपयोग होतो. आणि दुसरं म्हणजे इथली वाळू इकडे काही ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जात नाही झुडपामुळं. आणि जनावरांसाठी खूप मोठा चाऱ्याचा उपयोग होतो, म्हणून हे लोक इथले जनावरं चांगले पाळतात. आणि जनावरं आज एक बघा, हे जनावर ते मागं तुम्हाला दिसत असेल कितीतरी जनावर त्यांनी पाळलेले आहेत, शेळ्या मेंढ्या. आणि ह्या साईडला एकदा व्ह्यूज चेकआउट करा, पूर्ण सँड येऊन साहेब बघा, मस्त दिसत आहे ना. आणि आता जसं सनसेट होणार ना तसं ते अजून भर दिसणार. हे बघा गाडी अडकली होती आता. संध्याकाळचं ना मौसमच जबरदस्त होणार आहे इथलं, तर बघूया तोपर्यंत आपल्याला भेटलं तर. इथनं अजून अंतर आमचं बाकी आहे 100 किलोमीटर. तर हे चेकआउट करा सनसेट, आणि सनसेटमध्येच आम्हाला बघा नीलगाय बघायला भेटले. हे चेकआउट करा, असल्या दोन नीलगाय आहे. हे बघा इकडं बघते, दोघं इकडं बघतो ना. जबरदस्त आहे. आता आम्हाला काळगिट दिसलंय, बघूया हळूहळू जाऊया. दिस आहे ना कुठं ती समोर? हा हा, त्या त्या तिकडे, त्या तिथं पाहिलं दिसलं का ते पळत आहे. तर रोड क्रॉस करेल मग दिसला. जबरदस्त यार, जबरदस्त. आमचं काय असं काय हार्म करायचा हेतू नाही, आम्हाला फक्त बघायचं होतं एकदा, आणि एकदा तुम्हाला दाखवायचं होतं. बघा अजून सुद्धा दिसत आहेत, हे आहे ते. दिसलं वर दिसलं का आपल्याला? बघतंय ते प्राणी संग्रहालयमध्ये ना आपल्याला सगळे जनावर बघायला भेटतं एकाच जागेवर एका तासाभर. पण त्यांच्या चेहऱ्यावर ना आणि त्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये एवढं फ्रीडम नाही वाटत, त्यामुळं ते असं एक साईडने नको नको वाटतं. पण हे असं एकदम पळत होते ते, आणि लांब ना आम्हाला दिसतं जबरदस्त. पूर्ण फॉरेस्ट एरिया आहे, जो पण दिसतो ना लांबपर्यंत इकडं पण पूर्ण फॉरेस्ट एरिया आहे. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आजच्या व्हिडिओमध्ये खूपच काही मजा आली. आज फर्स्ट टाईम मी राजस्थानमध्ये आलो, आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही आम्ही भर उन्हामध्ये राजस्थानचं काय टेम्परेचर असतं तुम्हाला तर माहिती आहे, 40 टच करत आहे. तुम्हाला दाखवलं ते 200 किलोमीटर आम्ही ह्या बाईकवर चालवलं, आणि आम्हाला ऊन काहीच नाही लागलं. त्याच्यामुळे कारण काय असतं माहिती आहे का, खिशामध्ये आम्ही कांदा ठेवला होता. आता कोणाला ते खरं वाटन नाही वाटन हे चेक कर, पूर्ण कांदा ठेवला होता आणि थोडं पण नाही तर काय करायला काय होतं, थोडं उन्हामध्ये प्रवास केला उन्हाळे लागतात, डिसेंट्री होती, पण काहीच नाही. नक्कीच मित्रांनो ह्या व्हिडिओला मित्रांसोबत शेअर करा, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.